म्हणजे शिवसैनिक असं म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा फसवा पक्ष आहे, महायुतीचं सरकार हे फसवं आहे असं टीका. सरकारला बोलण्यात काही माझ्या नाही, सरकार एक नंबर आहे. ग्राउंड लेवलला काय चाललंय हा वेगळा विषय, सरकारचा वेगळा विषय. अहो सरकारने अजून काय द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना? लाईट मोफत, राशन. आता मला स्वतः राशन भेटलं, तिथं सायकलीवर राशन जात नाही, एवढं राशन देते, लाईट मोफत. शिवाजी महाराजांचं नाही ते नाही मला सांगतायत काही, हे राशन मोफत. ऐका, पुतळा जो पडलाय हे अतिशय चुकीचं झालेले. तो पक्ष कोणाचाही असू, कोणताही असू, झाल्या चुकीला कोणताही पक्ष असू समर्थन करायचं नाही. चूक ती चूक, पण राहिला प्रश्न दुसरा, त्या चुकीचं राजकारण करू नये. चूक आहे ना, मान्य करतो चूक, ती चूक आदरणीय पंतप्रधान मोदीजी साहेब यांनी चूक मान्य केली आहे. आणि चूक जर मोदी साहेबांनी मान्य करू नये, तिचं राजकारण होत असेल तर राजकारण करावं, ज्यांना करायचं त्यांनी. विषय सांगतो, नाही पडला हा चुकीचा मुद्दा आहे. जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही कारवाई झालीच पाहिजे. मुंबई या ठिकाणी तुम्ही समुद्रामध्ये पुतळा बांधणार होते साहेब. थांबा, मला त्याच्याबद्दल बघा, मला त्याच्याबद्दल बोलायला खूप 100% आवडला असतो तो विषय. मला माहित नाही, मी बोलू शकत नाही, चुकीची माहिती मला द्यायची नाही. ऐका, तो विषय जाऊ द्या. मला काय म्हणायचंय हे म्हणले काहीच नाही. बीजेपी सरकारने भरपूर केली, पण ग्राउंड लेवलचा विषय वेगळा आहे. मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना काय काय दिलं पाहिजे? लाईट मोफत. ऐका, शेतकऱ्याच्या मुद्द्यावर त्यांना काही नाही केलं तर विषय असा आहे. लाईट मोफत दिली, तुम्ही माझ्या सगळी लाईट बिल माफ केल्यात मोटरींची. 1500 रुपये शिवाय योजनेच देतात आम्हाला, भेटलं आमच्या घरात. तुम्हाला जो आज फोन आला पारगाव मधून, तो फोन त्यासाठी आलेला आहे का? आमच्या पारगाव मध्ये संध्याकाळचं लोड शेडिंग आहे. मला काय म्हणायचंय, वरच्या पातळीवरचे जे मुद्दे आहेत ना, ते वरच्या जेव्हा आपली पातळी वाढेल आपण ते मुद्दे मांडू, आणि किंवा त्याच्यामध्ये आता सहभाग घेऊ. 100% घेतलं पाहिजे किंवा त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. मला काय म्हणायचं, आज स्थानिक पातळीवर प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेमला प्रत्येकजण म्हणतो ना, मी याचा मी त्याचा, जावा त्या माणसांचं आणि त्यांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. तो तर झालाच मुद्दा. पण तुम्ही आता मी जस्ट इथे आलो, मला जस्ट आता सगळ्यांनी सांगितलं गाव आपल्याला जवळजवळ आपल्या गावामध्ये काही भागामध्ये 7-8 दिवस येणार लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही मला, मी जेवढं आवर्जून सांगतो, हा प्रॉब्लेम त्या ज्यांना कोणाला ज्या प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये मी असेल संध्याकाळच्या वेळेस मी गावात माझ्या व्यवसायानिमित्त पंपो असेल, पण संध्याकाळी ज्याला प्रॉब्लेम येतोय, ज्या ज्या लोकांना आणि खरेच अडचण होत असेल, तर त्यांनी बेछूट ताईंना फोन करावा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होते का? ताईं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावा. आज इद्यांना आहे ना, तुम्ही काय करायचं ते तुमचा प्रश्न. उद्यापासून लाईट जाणार नाही का? हा संधी ताईंकडे ऐका ना, फोन करा ना, उद्यापासून लाईट ना. काय म्हणले ते? फोन करा ताई. काय म्हणले? हे जे फोन करतील ते सांगतील, त्यांना ताई सांगतील, साहेबांना फोन होईल. नाही, फोन केला बांगर साहेबांना, उद्यापासून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, आम्ही स्वागत करू ताईंचं. मला काय म्हणायचंय, गावात काय प्रॉब्लेम आहे, ताई तिकडे, ताईंना फोन केला पाहिजे. तुम्ही केला ना वाणी साहेबांनी? ताईंना जर फोन केला असेल तर तो प्रॉब्लेम निश्चित सॉल्व्ह होईल. आम्ही आभार मानू ताईंचं, उद्यापासून जर लाईट नाही गेली तर. भाजप सरकार फसवं आहे, शेतकऱ्यांना अन्याय करतोय असं. काहीचं फसवं, ऊसाला 3200 रुपये बाजार आहे, सगळं काय ठीक आहे, माग झाली त्यांच्याकडून चुकी. जोपर्यंत आहे ना, जोपर्यंत त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत चांगलं, जोपर्यंत त्यांना संधी नाही दिली चांगलं. सध्या राजकारण ते चालू आहे, जोवर मला भेटतंय तोवर चांगलं, मला नाही भेटल्यावरती चांगलं नाही. हे बघा, त्यांच्या चांगल्या वाईटचा सवाल आहे ना लोकसभेला झालेला आहे. लोकसभेला त्यांना लोकांनी चांगले म्हणूनच त्यांचे खासदार आलेत ना. जाऊ द्या, मी म्हणतो यांच्या मान्यानुसार वाईट असेल, यांच्या मान्यानुसार वाईट असेल असं काही नाही. सगळ्यांनाच 100% चांगलंच पाहिजे किंवा चांगलंच दिलं पाहिजे अशी काय अपेक्षा नाही. हे बघा, तसे माणसाच्या आणि समाजाच्या 100% अपेक्षा गरजा शासन पूर्ण करीलच किंवा होईलच ते काही सांगू नाही शकत साहेब. अरे प्रकार काही पाहिजे, काही काही मागण्या असतील त्या कमी राहू शकतात. राहिला प्रश्न असा, काही हे म्हणले राम मंदिर गळते. हे बघा साहेब, ज्याला मोठं काम करायचं ना त्याच्याकडून चुकवणार आहे. हे बघा, प्रयत्न करणे आणि ते काम करणे महत्व याला दिलं पाहिजे. राम मंदिर गळते, अहो इतके दिवस झाले नाही त्याच्यावर तुम्ही कधीच बोलले नाही, नसेल तर तुमचं स्टेटमेंट नाही. जे राम मंदिर आज झाले मला काय म्हणायचं माहितीये का, ज्या गोष्टी झाल्यात ज्यांनी प्रयत्न केलेत ना, ठिकाणी अगोदर होतं राम मंदिराच्या ठिकाणी जी इमारत होती त्याचं वर्चस्व उतर शिवसैनिकांनीच पाडलेलं आहे. मला काय सांगायचं साहेब, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हे राम मंदिर होण्यासाठी
आणि ते राम मंदिर पाडण्यासाठी ह्या एकमेव जनता आता आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व प्रत्येक हिंदू माणसाच्या हृदयातले, त्यात काही शंका नाही, त्यात काही शंका नाही. पण पण ते जर आज जर समजा असते तर त्यांना हे पचलं असतं का? हे मला त्या मला बाळासाहेबांनी सांगायचं, म्हणजे त्यांच्या तत्वांनी सांगायचं, त्यांच्या विचारांनी सांगायचं, त्यांच्या मतांनी सांगायचं. मी कोण बोलतो हे महत्वाचं नाही. बाळासाहेबांचं काँग्रेस सोबत जायची पाळी आली तर मी माझं दुकान बंद करेन साहेब, हे बघा म्हणाले होते. ते सगळं काही बोलले असतील पण शेवटी त्यांची तत्व आजला बाळासाहेबांची अमर आहेत. मला काय माहिती तत्व अमर आहेत का नाही, माणूस जाऊ द्या, माणसाची तत्व अमर राहतात का नाही. माणसाने तत्वावर चाललं पाहिजे, माणसाने तत्वावर चाललं पाहिजे. बघा असे चर्चा काय यांचं म्हणणं खुलासा पडतोय तुम्हाला? त्यांचं म्हणणं साहेब 100% बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे काय म्हणले होते, काँग्रेस बरोबर जायला लागलं तर दुकान बंद करी. पण तेच बाळासाहेब ठाकरे काँग्रेस बरोबर गेले होते का नव्हते गेले महानगरपालिकेला मुंबई गेले होते? त्याच बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला होता का नव्हता दिला? दिला होता. मग त्यावेळी थोडं दुकान बंद केलं. जर 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 जनतेच्या हितासाठी काँग्रेस बरोबर कुणाही बरोबर जायला लागलं तर 100% जाणार. तसंच आम्ही केले, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलो, शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्ज माफी केली, शेतकरी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला 5 रुपये जेवण दिलं, यांनी राम मंदिर बांधलं गळायला लागलं, संसद भवन बांधली गळायला लागलं, रोड बांधले, ट्रकच गेला ट्रक. एवढं कुठं साहेब पट्ट्याचा रस्ते का तुम्ही करा? मोटरसायकल गेली ठीक आहे, सायकल गेली ठीक आहे, 10 टायर 12 टायर ट्रक जर साहेब रस्त्यामध्ये जायला लागलं तर करायचं काय? तुमचं म्हणणं असं आहे सत्तेसाठी तुम्ही आमच्या सोबत राहिले, सत्तेची खुर्ची मिळाली नाही मग भाजप वाईट? आम्ही साईडला नाही गेलो, भाजप बाजूला गेलेले. भाजपने शब्द दिलता उद्धव ठाकरेंचे वाईट पण आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांची ज्यावेळेस मिटिंग झाली त्यांचं बाराला सांगितलं होतं का आत्तापर्यंत असं चाललं होतं जे काही जास्त जागा त्याचं मुख्यमंत्री पद, पण इथून पुढे असं राहणार नाही, मी ही भाजपवाल्यांकडून मान्य करून घेतले. याचा अर्थ काय? ज्याचे कमी राहिले त्याचा मुख्यमंत्री होतो. मग साईडला गेले कोण? आम्ही साईडला नाही गेलो. सगळ्यात आधी साईडला कोण गेलो? ऐकाम साहेब, ऐकाम साहेब, सगळ्यात आधी साईडला कोण गेलं? अजित पवारांबरोबर आपण उठायच्या आधी ही साईडला गेली, हे साईडला गेली, मग आम्ही साईडला गेलो. बरं गेलो तर गेलो, पहिल्या 7 दिवसामध्ये निर्णय काय घेतले साहेब उद्धव साहेबांनी? शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्ज माफी केली आणि रायगडला निधी दिलाय. चुकीचं काय झालं? आम्ही गेलो होतो. जर काँग्रेस बरोबर जाऊन जर कर्जमाफी होत असेल शिवरायांच्या तालुक्याला गडाला किती भेटत असेल तर वाईट काय? वाईट काहीच नाही. असं म्हणतात भविष्य काळामध्ये जर भाजप चांगले निर्णय घेत असेल तर पुन्हा आम्ही भाजप सोबत जाऊ. साहेब काय माहितीये का, वर्षा पातळीचे ना आपण काही विधान करणं किंवा त्याचं आपण काहीतरी मुद्दा घेणे बघा विचारचं नाही आपल्यामुळे निश्चित. पण आज आपण इथे आहेत ना, आपण स्थानिक प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, आहेत ना ते लेवलची माणसं, त्या लेवलची माणसं आहेत का? उद्या समजा किती प्रॉब्लेम झाली आपलं मत जिल्हा तालुक्याचे आमदार कोण? आपण पहिले स्थानिक ऐका ना तालुक्याची चर्चा करू. मला तेच म्हणायचंय आम्हाला स्थानिक पातळीवर जी आजला लोड शेडिंगची अडचण ऐका ना, ती चर्चा झाली पण ती जेव्हा सॉल्व्ह होईल कोण त्याला किती मदत करतोय ताईंनी सांगितलं मला सॉल्व्ह होईल त्याच्या शंकाच नाही. पण हे गावातल्या स्थानिक लोकांना कळलं पाहिजे ना, आपण कुणाला फोन केलाय, कुणाला फोन केल्यामुळे झाले. पण स्थानिक प्रॉब्लेम थोडं चर्चा करू, बाकी काही नाही. बघा आपण इथे आहे ना साहेब, दिवस गेला आणि 10 दिवस गेले एवढ्या स्थानिक पातळी बोलू ते पहिला सॉल्व्ह करून घेऊ प्रॉब्लेम. तालुक्यामध्ये येऊ जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची सुरुवात भाजपपासून. हे बघा कसं आहे, तिकीट जोपर्यंत जाहीर होत नाही कसं ते महायुती आणि महाआघाडी हा ही दोन्ही समीकरणे म्हणजे जर हो आमचं काय नाही, आमचं ठरलेलंच आहे अपक्ष आणि तालुक्याचा विकास करायचा. आम्हाला काय नाही तिकीट भेटू नाही भेटू, शरददादा अपक्ष आहेच. माऊली शेतकऱ्यांकडे महाविकास आघाडी नाही मिळाली तर असं होऊ शकत नाही, मिळणारच नाही, मिळणारच साहेब असं होऊ शकत नाही. टोकाच्या भूमिका घेत आपण साहेब आमचा माणूसच असं आहे का उमेदवारी देण्याशिवाय पर्यायच नाही. जुन्नरची जागा ही शरद पवार यांच्या पक्षाची विधानसभेची आहे, लोकसभेची पण 99% उमेदवारी त्यांना जाण्याची दाट शक्यता आहे. आपण असं काही पहिली चाळलेलं नाही बरोबर कळत आपल्याला काम साहेब 100% दाट शक्यता तशी आहे. पवार साहेबांना असं झालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शिवसैनिकांची भूमिका काय? नाही साहेब आता कसं आहे हे बघा, काही जागा आतला बदली होत्या
आम्ही खासदार किती तर सहा तालुक्यांच्या असतील, तिथं आम्ही दोन जागा सोडतच आहेत. रामटेकची जागा आम्ही काँग्रेसला सोडली, कोल्हापूरची जागा आम्ही काँग्रेसला सोडली, सिटिंग होते ना आमचे खासदार. स्थानिक पातळी पाळा, जो तो उठवतो पक्ष अध्यक्ष होतो, तुम्ही असं नका म्हणून. वैयक्तिक मी सांगतो, माझ्या वडिलांतर्फे 1,11,000 रुपये मी आताच जाहीर करतो. मावळे कंडागळे अपक्ष उभं राहू, मावळे कंडागळे मालकाकडून उभं राहू. पारगाव मधून सगळ्यात पहिले आम्ही 1,11,000 रुपये मावळे कंडागळेला देणार, म्हणजे देणार. निवडून येऊ नाही तर नाही येऊ, पण जो माणूस पक्षाची एकनिष्ठ राहिलाय असं एकच माणूस आहे साहेब. आशाताई, आम्ही आशाताईला मतदान केलं, आशाताई पडलो आम्ही रडलो, पण माझे फोटो पण पण आता मोबाईल दिसले फुटले तुम्हाला दाखवून, पण राजाभाऊ गुंजाळ पडले पण आम्ही रडलो, पण शरदादला आम्ही मतदान केलं, ते साईडला गेले तर आमची चुके काय? आता आमच्याकडे एकच माणूस राहिलाय, तो जवळपासून हापचिट्टी होता का, तवापासून शिवसेनेमध्ये, जवळपासून सायकल चालवायचा शिवसेना, मोटरसायकल चालवायला लागला शिवसेना, फोर व्हीलर चालू होती तरी शिवसेना. हे जर 5-5 वर्षाला पक्ष बदला, आमची चुके काय? आम्ही जागे होय हे साईडला गेले, आम्ही मतदान एकाच ठिकाणी करतोय. आम्ही आशाताईला केलं, शिवसेनेला केलं, आता साईडला गेलं, शरदात आलं, आम्ही शरदाला मतदान केलं. साहेब आमचं शिवसेना एवढं प्रेम आहे, आम्हाला नवीन गाडी घ्यायची होती, आम्हाला एवढं श्रद्धा निवडून येणार. ज्या दिवशी निघाला तिच्या आदल्या दिवशी आम्ही गाडी आणली आणि श्रद्धा निवडून आली, त्यांच्याकडे जायचं म्हणलं. आमच्या आमच्या गाडीला 5 होती, पडलो. आम्ही निकालाच्या दिवशी सकाळीच घरापुढे फटांगडे वाजवले होते, श्रद्धा निवडून येणार म्हणून. मी आम्ही एवढे कट्टर, आमची काही चूक नाही. श्रद्धाचा माणूस एक नंबर आहे, आशाताई माणूस एक नंबर आहे, अतुल शेठ यांनी पण कामं केली, पण आम्हाला एकनिष्ठ माणूस पाहिजे, गरीब कुटुंबातला माणूस पाहिजे. माऊली खंडागळेंच्या घरी गेल्यावरच कळते, तिच्या काम करताना करूनच बघते काय होतं. दोन नंबर कोणते आम्ही सांगू शकत नाही. वाली साहेब यांच्या म्हणण्यात तुम्हाला कळलं का, माऊली खंडागळेला तिकीट नाही भेटलं तर शरददादा सोनवणे माणूस चांगले हे म्हणतात, त्यामुळे दादाच्या मागे सगळे आहे, पण माऊलीला तिकीट असलं ते म्हणतात आम्ही हे करू. त्यामुळे दादाच आज पॉवरफुल आहे तालुक्यामध्ये, विकास कामं फक्त दादाच करू शकतात तालुक्यात. मगाशी कॅमेऱ्याच्या मागून चर्चा आहे की आता कॅमेरे पुढे आहे, आमची भूमिका काय? काय आम्ही महाविकास आघाडी बरोबर खंबीरपणे उभे आहोत, आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल, महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आम्ही 100% असणार आणि काम करणार आहोत. त्याच्यामुळे काही महाविकास आघाडी शरद पवार साहेब, उद्धव साहेब ठाकरे किंवा राहुल गांधी साहेब हे जे काय उमेदवार देतील त्याबरोबर आम्ही खंबीरपणे उभे राहू. शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते, हो बरोबर, उमेदवारी तुमच्या पक्षाला मिळावी, घटक पक्षाच्या कुठल्या उमेदवाराला मिळावी? ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं का शिवसेनेला उमेदवारी मिळावी, त्याच पद्धतीने आम्हालाही असं वाटतं का तुतारीला मिळावी. आणि त्यांनी बी मागणं काही चूक नाही, कारण लोकसभेच्या टायमाला अमोल कोल्हेंचं काम करताना त्यांनी आम्ही सर्वांनी स्वतःच्या खर्चाने गाडीवर बसून घरोघरी पॉम्प्लेट वाटून आम्ही अमोल कोल्हेंसाठी सर्वांनी मतं मागितलेली, आणि ते आमच्यासाठी होते. पण त्यांनी उमेदवारी मागणं यात काही गैर नाही, तिथे पक्षाचा जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आपण जाऊन द्यायला हवी. माऊलींना दिली तरी आमचं काही म्हणणं नाही, शरद पवार पक्षाचा माणूस म्हणून तुतारीला मिळावी ही निश्चित इच्छा आहे, आणि माऊलींना जरी संधी मिळाली तर आम्ही त्यांच्याबरोबर 100% ज्या पद्धतीने त्यांनी लोकसभेला काम केलं त्या पद्धतीने आम्ही विधानसभेला आम्ही त्यांच्याबरोबर राहू. पण पक्षाचा आदेश 100% मानू, आणि त्यांची जर आज त्यामुळे शेवटी त्याला वाटतं का आम्ही लोकसभेला त्यांचं काम केले, एकदा आम्हाला विधानसभेला संधी मिळावी, त्यांना त्यांची ती तळमळे त्यांचं त्या शेवटी प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष वाढावा. त्यात काय मी त्यांचं मताशी गैरमत आहे असं मी समजत नाही. सत्यशील शरदी माऊली खाणार आहे पक्षसृष्टीचा निर्णय शरद पवार साहेब आमच्या पक्षाला पण सोडावी, शिवसेनेला सोडली तरी चालेल, मी काँग्रेसचं नावच घेत नाही. पवार साहेबांनी उमेदवार जो देईल शेवटी सत्यशील शेरकरांना जरी तुतारीत घेतलं तरी तो उमेदवार हा पवार साहेब यांच्या पक्षाचा असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय आम्ही कोणाला विरोध नाही. सत्यशील शेरकर यांना पवार साहेबांच्या तुतारीत घ्यावं तो साहेबांचा निर्णय, जसं किरण भाऊनी आता सांगितलं का पक्ष पातळीवरती निर्णय घ्यायचा असं मत आपण मांडू शकत नाही. सत्यशील शेरकर जुन्नर तालुक्यातील आहे, हो आहेत ना, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यावं का कार्यकर्ता म्हणून? काय त्यांना घेतलं तरी माझी हरकत नाही किंवा आम्ही हरकत घ्यायचं काम नाही. शरद पवार साहेब देतील तो निर्णय आम्ही मान्य करू. शरद पवार साहेबांनी सांगितलं माऊली खंडागळेंचं काम करा, आम्ही माऊली खंडागळेंचं काम करू. शरद पवार साहेबांनी अजूनही कोणाचं नाव सांगितलं तर आम्ही त्याबरोबर ठाम आहोत, आणि त्याच्यामुळं
काय अडचण नाही, महाविकास आघाडीचाच आमदार होईल असं निश्चित वाटतंय मला. जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? महाविकास आघाडीची. जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? महायुतीची. जुन्नर तालुक्यात हवा कोणाची? महाविकास आघाडी मशाल, आणि मशाल म्हणजेच माऊली शेठ खंडागळ. राष्ट्रवादी वाले आले, जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची? अतुल शेठ बँके. अतुल शेठ बँके म्हणतायत महायुती अतुल शेठ बँके. आता ते ठरवतील किरण भाऊंते भाजप आणि नाही. आम्ही तर पहिलं सांगितलेलं अपक्षाची घोषणा फक्त तालुक्यात दादांनी केलेली, तिकीट भेटू नाही तर नाही भेटू सज्ज. त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीचे फक्त माऊली खांद्याकडे चालतील. मी तेच सांगितलं का त्यांनी आमच्या खांद्याला खांदा देऊन लोकसभेला काम केलेलं आहे. त्यांचं म्हणणं रास्त आहे किंवा त्यांच्या पक्षाचं मत त्यांचं चुक आहे मी म्हणत नाही, पण पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. भूमिका जर स्पष्ट असेल तर तुम्ही असं ड्युअल का बोलता? नाही ड्युअल नाहीये ना, महाविकास आघाडी बरोबर आम्ही ठाम आहोत. शेवटी लोकसभेला आम्ही एकच होतो, एकत्रितच काम केले. जर माऊली खंडाकडे उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी जर चांगली पॅटर्न राबवला तुम्ही कोणासोबत? आता तरी आम्ही महाविकास आघाडी बरोबर ठाम आहोत. जो निर्णय पक्ष घेईल त्याच निर्णयाबरोबर आम्ही आहोत. म्हणजे माऊली खंडाकडे लोकसभेला केलेली मदत त्याची किंमत काहीच नाही आहे ना? आजही आम्ही सांगतोय आणि ते त्यांच्या पद्धतीने उद्धव साहेब ठाकरेंकडे ती ताकद लावतील. माऊली खंडाकडे ते पक्षांसाठी मशरीची उमेदवारी खेचून आणतील आणि खेचून आणली तर आम्ही माऊली बरोबर राहूच. तो काय विषय? तुम्ही मगाशी म्हणाले अतुल शेठ बँके यांची जावा तुमची महायुती आहे. शरददादा, आशाताई बुचके, अतुल शेठ हे तिघांची नावं चर्चेत आहेत. विद्यमान आमदार अतुल बँके यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु शरददादा आणि आशाताई बुचके यांची पण तयारी जोरात चालू आहे. काय आता वाणी साहेब, मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो, आमचे मित्र किरण शिर्के काय म्हटले, आम्ही अपक्ष घोषणा केलेली आहे. सुटी सर्व काही पक्षश्रेष्ठी ठरवत असतात आणि त्यानुसार हे सगळं राजकारण चालू असतं. खऱ्या अर्थानं आता पहिल्या 25 यादीमध्ये महायुतीमध्ये अजितदादांनी आपल्या जुन्नर तालुक्याची जवळजवळ घोषणा केलेली आहे. म्हणजे जवळजवळ 99% महायुतीचा उमेदवार हा विद्यमान आमदार अतुल शेठ बँके ठरलेले आहे. शेवटी कार्यकर्त्यांची अतिशयोक्ती असते, प्रत्येकाला वाटतं आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळावं आणि आमचे नेते निवडून यावे. परंतु खऱ्या अर्थानं आता जर 5 वर्षामध्ये पाहिलं, सुरुवातीच्या 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले आणि पूर्वपट्ट्यामध्ये भरपूर असा निधी अतुल शेठने दिलेला आहे, 50 करोड रुपये निधी आम्हाला दिलेला आहे. आमची छोटी छोटी गावं आहे, जापवडी, मंगरूळ, पारगाव, ही छोटी छोटी गावं आहे, परंतु 50 करोड रुपये निधी देऊन या ठिकाणी विकासाची गंगा या ठिकाणी अतुल शेठ बँकेने दिलेली आहे. सर्वसामान्य लोकांना पण वाटते, कारण थोडंसं राजकारण वरच्या लेवलला डवळलेलं आहे, तरी लोकांना वाटते चांगली कामं आहेत. पूर्वीच्या काळामध्ये वल्लभ शेठ बँकेंनी या भागामध्ये भरपूर कामं केली, भाग्यविधाते म्हणून जुन्नर तालुक्याचे ज्यांना संबोधलं गेलं, आणि त्यामुळं अतुल शेठचीही कामं भरपूर आहेत. त्यामुळं लोकांना वाटते अतुल शेठ बँके आता पुन्हा एकदा आमदार व्हावं आणि जी थोडीफार कामं राहिले ती पण पूर्ण व्हावी. या परिसरामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. गेले 4-5 दिवसापासून संध्याकाळी 6 वाजता लाईट जाते, प्रश्न मार्गी लागत नाही, लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे. हा 2-3 दिवसापासून ही लाईट जाते. काल पण कार्यकर्त्यांचं आमदार साहेबांशी बोलणं झालं, आम्ही शेठ बँके साहेबांशी, त्यांनी पण वर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क त्या ठिकाणी साधलेला आहे. थोडस तरी लाईट गेली, यांनी संपर्क केला होता, मग लाईट कशी काय गेली, आता लाईट गेलेली, यांनी काय केलं सांगितलं माहितीमध्ये मिळणं हा तेच झाले ना. आता कार्य लाईट आज जायलाच नव्हती बहिण वाणी साहेब, यांनी जर प्रयत्न केला तर लाईट गेली कशी काय, यांना विचारा. स्थानिक प्रॉब्लेम बघा तो सॉल्व्ह करा, त्यांना जर कॉल झाला आमदार साहेबांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे, उद्यापासून लाईट नाही गेली पाहिजे. वेळापूर्वी आपण तुषार भाऊ थोरात यांनाही कॉल केला, त्याचबरोबर माऊली खंडागळे यांनाही कॉल केलेला आहे. त्यांनी सांगितलंय की करू, आणि तुम्ही स्वतः अशा ताईंनाही कॉल केलेला आहे. लाईट आणि बिबट्या हा प्रश्न शेतकऱ्यांचा जिवाळायचा आहे, त्याच्यात राजकारण करण्यापेक्षा तो प्रश्न सगळ्यांना विनंती करू आणि तो सॉल्व्ह करू. आणि तो जो सॉल्व्ह ना तो जो सॉल्व्ह करायचा संपूर्ण लाईट गेल्यानंतर 2 बिबटे असं काय वाटत असेल तर त्यांना आता अतुल शेठलाही फोन करायला सांगा, म्हणजे सगळ्या नेत्यांना फोन होऊन जाईल आणि जेणेकरून ताकद लागून प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कालच आमदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे, अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. आम्हाला काय घ्यायला द्याने नाही, कोणी काय घ्यायला, फक्त लाईट नाही गेली पाहिजे. तालुक्यात आता ते तुमच्या समोरच दिसते आम्ही सांगण्यापेक्षा.
आम्ही काय सांगायचं, समजा जे जनतेसमोर सध्या आम्ही काय बोलायचं, कार्यकर्ते आम्ही महाविकास तुझ्या फक्त लाईट नाही गेली पाहिजे महाविकास आघाडीच्या समोर माणूस या करावा आणि खाल्या व्हायचं का आनंद होईल कुदला होईल आणि आमचा महाविकास आघाडी त्याच्यावर आज सध्या आमदार होईल अहो यांच्या सगळ्या ऐका यांच्या सर्वांच्या भानगडीमध्ये अपक्षाच्या घोषणा केली का तार्टिकला आता जे जे मेन माणस आहे का ना यांनी फक्त म्हणावं नाही तिकीट भेटलं तर आम्ही अपक्ष उभं राहून तालुक्याचा विकास करू ऐका हे म्हणाले का जर प्रत्येकाला पक्षाचंच तिकीट पाहिजे शरद पवार साहेबांचं किंवा माशेलीचं असं कुठं म्हणतंय का तालुक्याच्या विकासासाठी नाही तिकीट भेटलं तरी आम्ही अपक्ष उभं राहून तालुक्याचा विकास करू असं एक तरी म्हणतोय का ज्याला त्याला तिकीट पाहिजे स्वतःचं काय स्टँडी तर शरद पवार दादा आम्ही अपक्ष उभं राहून तालुक्याचा विकास करणार भले तिकीट भेटू नाही तर नाही भेटू आज घोषणा केली त्यांनी त्या दिवशी तुम्ही ऐकले वाणी साहेब नाही वेळेचं मरू द्या डिरिंग आहे अपक्षाचं मरू द्या राजकारणामध्ये अतुल शेट्टी पक्ष सोडलाय अतुल शेट्टी पक्ष सोडलाय तुम्ही काय सांगता डिरिंगबाज माणूस कोण आहे आज तालुक्यात विकास कोण करू शकतं शरद दादा यांच्या कंचमी उमेदवारांनी आता जेवढे सांगितले त्यांनी अपक्ष आजच घोषणा करा का आम्ही अपक्ष राहून नाही तिकीट भेटलं तरी आणि आम्ही तालुक्याचा विकास करू आहे का असा एक फाकड्या करा घोषणा तालुक्यात त्याच्यामुळे ही घोषणा काही लगेच वरून आमची मंडळी कोणी करणार नाही ज्याला त्याला माहिती आहे पवार साहेबांच्या ऐका ज्याला त्याला माहिती आहे पवार साहेबांच्या आसरा खाली आपण निवडणार स्वतःच काय स्टँड आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले जर माऊली खंडाळ्यांना उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही चांगली पॅटर्न लागू हा उमेद नाही का हा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आज माऊली असतील तुषारभाऊ थोरात असतील मोहित दमले असतील किंवा वरिष्ठ जे आमदार खासदार कोले साहेब असतील तुम्ही कुठेही पाहता आज सगळे एकत्र आणि कुठलाही कार्यक्रम करताना एकत्रच करतात आज आमच्या नेत्यांमध्ये एकमत आहे कार्यकर्त्यांचं एकमत 100% तुम्हाला आगामी काळात झालेलंच दिसत हे म्हणताय ते पडतोय तुम्हाला कार्यकर्त्याचं एकमत कसं आहे आता आम्ही कार्यकर्ते म्हणून जोशात म्हणतोय आता 3 वर्ष आम्ही अमोल कोल्हे साहेबांना नावच ठेवायचं अमोल कोल्हे साहेब अजित दादां बरोबर दिसले आम्हाला गुदगुले झाल्या कारण आम्हाला त्यांना मतदान करायला नाही लागणार पण ते परत तिकडे आले उद्धव साहेबांनी सांगितलं मतदान करायचं आम्ही केलं मतदान माझ्या बायकोकी डिलिव्हरी चालती 5व्या दिवशी आणून दिली चालते नुसते आम्ही मतदान केले उद्धव साहेबांनी सांगितलं ना तर ते किल्ला मतदान करा आम्ही करणार पण दावेदार एकच येते म्हणजे माऊली शेत खांडगळे कारण निष्ठावंत तेवढं तालुक्यात एकच उरले बाकी सगळे 5-5 वर्षाने उड्या मारतात बघितलं का उमेळ वाणी साहेब आ उमेळ माऊलीला असलं तिकीट तरच काम करणार आहे ते यांच्या बोलण्या कळतंय त्यामुळे यांचा घोळच आहे सगळा त्यांच्या पक्षाचा उमेदवार म्हणून माऊली दावेदारी करणं त्यांचं काम आहे परंतु त्यांनी दुसरा शब्द सांगितलं का जरी उद्धव साहेबांनी उमेदवार दिला तर आम्ही त्यांचंही पण काम करू म्हणजे हे हा एकमत हे दिसलं पाहिजे मी त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला परत आहे का परत आहे जर उद्धव साहेबांनी सांगितलं तर सत्यशील दादांना मतदान करा किंवा मोहित मल्लिनला करा किंवा शरददादा परत आले आमचं का तिकीट भेटत असलं येऊ शकतात आकेदारला तिकीट भेटलं ते सुद्धा येऊ शकतात आम्ही त्यांना सुद्धा 100% मतदान करणार पण आता कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे जोशात एक आम्हाला माऊली खंडाळेच पाहिजे तो जोश कुठपर्यंत टिकल हे काय आम्ही सांगू शकत नाही पण सगळ्यात लाख माऊली खंडाळेच होता उद्धव साहेबांच्याच आदेश मानणार आहे नसतं माणसात ते इथून मागच ते बाजूला गेले असते ना बाकी जण असे म्हणाले आम्ही चांगली पेट्रोल राबवणार 100% साहेब तो आमचा जोश आहे मी सांगतोय का मग मी तेच म्हणतोय सगळा घोळच आहे तालुका फक्त विकासाच्या माग जाणार तुम्ही बघा तालुक्याचे आमदार शरद दादाच होणार वळडून नाही तुम्ही विकास बघा एवढं मोठा एक फुटाचं पुतळ्याचं काम चालू आहे एवढी मोठी मिरवणूक तालुक्याचा विकास फक्त दादाच करू शकतात तुम्हाला दोन्ही बी जेवढ्या बाईट घेतल्या त्याच्यामध्ये काय आलं माऊली शेटला तिकीट नसलं तर आम्ही विचार करू विचार काय करू तर शरददादाला मतदान करू याच्यापेक्षा मला काय बोलायचं नाही तालुक्याचा आमदार शरददादाच होणार आणि तालुक्यातील लोकांनी विकास कामाला मतदान करायचं बस मला काय बोलायचं नाही विकासाला मतदान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर हे मत मागण्यासाठी मागत असतील तर तालुक्याची जनता निश्चित विचार करील का छत्रपतींच्या नावाने राजकारण जुन्नर तालुका स्वीकारणार नाही विकासाच्या नावावरती पुतळ्याचं आणि राजकारणाचा कुठलाही संबंध नाही विकास दिसतोय हे राजकारणावाले बघा हे राजकारणावाले तालुक्याचा आणि पुतळ्याचा काय विषय हे राजकारण करतात दादांनी कुठल्याही तालुक्याचं पुतळ्याचं राजकारण केलं नाही सगळे जे शिवसैनिक नाही नाही तुम्ही चुकीचं बोलताय
तालुक्याचा तो पुतळा जर बांधला, एक मिनिट वाणी साहेब ऐका, पुतळा जर महाराजांचा झाला तालुक्यात तर आपले किती बी तरुण मुलं कामाला लागतील किंवा कोण काय करीन किंवा टुरिस्ट वाढेल. आता हेच बघा, दादाने हवे केला, आज किती हॉटेलांनी गर्दी, तालुक्याचा विकास केला ना, त्यामुळं विकासाच्या माग तालुक्याने राहायचं आणि मतदान करायचं. मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं, तुम्ही कोणत्या पक्षात काम करा, पण शिवाजी महाराजांना राजकारणात घेऊ, राजकारणात घेऊ नका. तुम्हाला काय लढायचंय, ऐका ऐका ऐका, आता दोन मिनिट दोन वाणी साहेब ऐका, तुम्हाला काय राजकारण करायचंय, कोणाचं काम करायचं करा करू नका, हे जास्तचा प्रश्न आहे. पण महाराजांचा हा सल्ला सगळ्यांना आहे, सगळ्यांना सगळ्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ श्रेष्ठांना आहे हा सल्ला. म्हणजे एक एक शिवभक्त आणि शिवाजी महाराजांचा शिवजन्मभूमीतला एक मावळा म्हणून सांगतो, तुम्ही शिवाजींच्या नावाचं, शिवाजी महाराजांचं पुतळा असेल, नाव असेल किंवा महाराज असेल किंवा ओव्हरऑल टोटल महाराजांविषयी कुणी राजकारण करू नये. आणि त्याच्यावर पोळी कुणी राजकारण, राजकारणाचा मुद्दा धरला, माझा तोच मुद्दा आहे. तुम्ही तो आजही राजकारण, विकास महत्वाचा आहे तालुक्याचा, यांना फक्त राजकारण पाहिजे, विरोधकाला राजकारण पाहिजे. 100% किरण भाऊंच्या मताशी आम्ही सहमत आहोत. शिवाजी महाराजांच्या शरददादांनी जरी राजकारण नको, शरददादांनी जरी शिवाजी महाराजांचा पुतळा बांधलाय, शिवाजी महाराजांचा पुतळा बांधलाय ते सुद्धा चांगले झालं पाहिजे. जो काही झालाय ना पुतळा, चांगलं काम आहे, चांगल्या कामाला चांगलं म्हणतात, चांगल्या कामाला चांगलं म्हणता आलं पाहिजे. फक्त एक आहे माझं एक म्हणणं, ते असू ऐका, कामावने शिवाजी महाराजांचा जो पुतळा केलाय ते काम उद्या कुणीही करू, त्या कामावर मी खुश, ते कुणी करू, चांगलं काम आहे. सुचलं त्यांना ना, हा ऐका ना, गावागावात आपण गावागावात सुद्धा पुतळे उभारू शकतो. समुद्रामध्ये पुतळा नाही बांधू, ऐका ना समुद्रामध्ये पुतळा जे बांधू नाही शकले ना, तो त्यांचा मी म्हणेन त्याला, तो त्यांचा कमीपणा आहे. पण ऐका, तो कोणी असू, मी काय म्हणलं तुम्हाला, मी राजकारण करत नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन राजकारण करू नये, कोणी बाजू नये. हा तुम्ही मला कसे उलटे वाटते प्रश्न विचारा, पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी राजकारण नाही, ऐका, कोणीच नाही करायचं, मी सुद्धा नाही करणार, किंवा नाही ते चुकीचे. राजकारण नको पण भ्रष्टाचार पाहिजे, पुतळा पुतळा सहमान्यात पडतो, राजकारण नको. ऐका ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जे कोणी शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय त्याच्याविषयी जे कोणी असतील, कोणत्याही पक्षाचे असू, ते बीजेपीचे असू किंवा सेनेचे असू किंवा कोणत्याही, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी परत बोलतो मी, त्याच्यामुळे त्याच्यावर राजकारण व्हायचा प्रश्नच नाही ना. कारवाई काय, ऐका, पडलाय त्याच्यावर चाललोय मी, पडलाय त्याच्यावर बोललो मी तुम्हाला, त्याच्याविषयी मी तुम्हाला मगाशीही म्हणलं, पुतळा बांधला नाही बांधला, कुठं बांधला, काय बांधला, त्याच्याविषयी मला तरी ऐका, सगळ्यांना माहिती आहे, पण मी तुम्हाला आता मी तुम्हाला बोलणार आहे, मला माहित नाही ना, कोट्यवधी मला माहित नाही, पुतळ्याच्या उद्घाटन वाणी साहेब हे सुईचं उत्तर नाही, ज्या बाबीत जी बाबत मला माहित नाही, मग ती सगळ्यांना माहित आहे, पण ती मला माहित नाही. मी उत्तर, कोट्यवधी रुपयाचा खर्च हा जो पुतळा बांधायचा त्याच्यासाठी खर्च होतो, पण उद्घाटनासाठी, परंतु उद्घाटन झाल्यानंतर तो पुतळा होत नाही, हा विचार झाला का शिवाजीराजांचा, किंवा हे शिवाजीराजांच्या विचाराने चालणारी मावळे आहेत का, हा सुद्धा विचार करायची गोष्ट आहे. मित्राचं काय म्हणणं आहे, हे परत आहे ना, हे परत गेली, हे लगेच मावळे होत्या, कावळे लगेच होत्या, आणि मावळे परत ते सांगतोय, मी तुम्हाला तेच सांगतोय, शिवाजी महाराजांच्या विषयावर घेऊन कृपा करून कोणी करू नका, सगळेच मावळे असतील, हा असं नाही, राजकारण नको पण भ्रष्टाचार पाहिजे. आता हे भाजपचे कार्यकर्ते ते म्हणतात शिवाजी महाराज, मी नाही इकडे हे भाजप, मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, ऐका, मी दादाचा बी कार्यकर्ता नाही, जो तालुक्यात विकास करीन त्याचा मी फक्त माणूस आहे. उद्या कुणी तालुक्याचा विकास करू किंवा पर्यटनाविषयी कुणी बी जीव काढला तर त्याचा मी नक्की पुढल्या विलक्षणा विचार करीन, कुणी करा, मला पक्षच नाही. 29 हा त्यावेळेस करीन मी दुसऱ्या माणसाचा, जो विकास तालुक्याचा करीन त्याच्या माग मी, मला पक्षच नाही. 24 तर दादा विकास चालू आहे, हे अष्टविनायक रस्ते आहेत, हे समोर रस्ते आहेत, विकासाच्या माग फक्त मी, पक्षाचं घ्यानं नाही. साहेब आता हे म्हणले शिवाजी महाराजांना राजकारण आणायचं नाही, ते आम्हाला मान्य आहे, पण ते ज्या पक्षाचं काम करतात का, त्यांचे दोन स्लोगन काय होते, छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी के साथ, हे काय झालं, हे राजकारण नाही,
एवढ्या वर जायचं काय करायचं आपल्याला तालुक्याचा विषय फक्त. दुसरं स्लोगन, दुसरं स्लोगन, जो राम को लाएंगे हम उसको लाएंगे. आता हे म्हणतात वरच, पण हे आम्हाला मध्ये हे सांगायचे ना, जे राम को लाए हम उसको लाएंगे. अयोध्येला घेऊन गेले माणसांना, काय मुळे गेले, राजकारणामुळे गेले ना. मग शरद सोनवणेंनी पुतळा बांधलेला वाईट काय? मग चांगलंच आहे ना, आम्ही म्हणतोय चांगलं, सगळे आपण चांगलंच म्हणतोय. पण जर भाजप राजकारण करतय तर शरद दादा तर रोजगार उपलब्ध करतात. विचार करणार ते शरद दादांचा, आजच्या गावाचा तो विषय. उमेदवारी मावली खंडगेलाच भेटणार आम्ही शरददादा, असं होऊ शकत? तरचा विषय ना, आजच्या गावाची तुम्ही बाईट घेतली तरचा विषय. मावलीला नाही भेटली तर शरददादांचा विचार केला जाईल, हा विषय गावामध्ये. तुम्ही आता सगळ्यांच्या बाईट घेतल्यात, नाही तर परत चेक करा. एकदम आवाज थंड झाला सगळ्यांचा. नाही बरोबर आहे, मावली नाही भेटली विचार करणार, पक्षाचा नाही तालुक्याच्या विकासाचा विचार करणार ते, पर्यटनाचा विकास विचार करणार. साहेब आम्ही तालुक्याचा विचारच केलता, आम्ही 2019 शरदावर मतदान केलं. परत करणार माऊली नाही भेटलं, ऐका ना, त्यांचाच विचार केलता. पण आता तीच साईडला गेलेत, आम्ही जागे होते, आम्ही का बरं साईडला जायचं? माऊली नाही भेटलं ते दादा मतदान करणार. सगळ्यांनी साईडला काय जायचं? त्यांनी परत शिवसेनेमध्ये यावं, त्यांचं स्वागत आहे. बघा अपेक्षा आहे चांगल्या माणसाच्या माग तालुका राहणार, याला बी अपेक्षा आहे. दादा खरोखर चांगला माणूस आहे. आज नाही सगळेच माणसे माऊली बी चांगला. आम्ही कुठं माऊली नाव ठेवलंय का? बोललो का मी माऊली विषयी? चांगल्या माणसाच्या माग राहायचं विषयी. बघा काय पत्र तुम्हाला सगळं. महाविकास आघाडी आम्ही ठाणे, काही झालं उमेदवार कोणी सुद्धा पक्षांनी जो उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी जो उमेदवार देतील, दगड दिला शिंदूर लावणार आणि हात सांगणार, हात देऊन सगळ्यांनी येतात पाया पडायचा. हात ठासून ठासून सगळं काही तोच आणि तेच महाविकास आघाडीच. मग माऊली असू, मोहित डमारे असू, शेरकर साहेब असू, कुणी असू, उमेदवार फक्त महाविकास आघाडी. राज्यामध्ये सरकार युतीचं येईल का महाविकास आघाडीचं? सरकारचं नाही बोलू शकत, तालुक्याचा विषय. सरकारचं काय करायचं आम्हाला? तालुक्याचा विकास, गावाचा लाईटीचा प्रश्न होता. आम्ही वर नाही कोणाला फोन केला, कांच्या नेत्याला कोणाला फोन केला? तालुक्यातल्याच माणसांना केला. वरच काय करायचं आम्हाला? तालुक्याचा विकास करेल तो आमचा नेता. वर कोण खातं? कोण काय बोललो तर वस्तू देते. कोणचं येऊ आम्हाला काय करायचं? आमच्या तालुक्याचा विकास झाला. आता ऐका एक मिनिट, लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी केला? स्थानिकांनी. आम्हाला वरचं काय करायचं? वर तिकडे काय येऊ द्या. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. 100% आम्ही आहे त्याच्या सहमत. 100% भेटलं पाहिजे. आतापर्यंत मिळालं नाही, दोष कोणाचा? आता काय सांगावं, सगळे सत्यत होते, सगळेच होते. आता काय सत्यत होते? कोण सत्यत नव्हते हे काय होईल? आता आम्ही ज्यांच्यावर जाऊ त्यांना एकच सांगू, आम्हाला मराठा आरक्षण द्या, तारांगे पाटलाला सपोर्ट करा. या ठिकाणी एक दिवस आम्ही उपोषणाला बसलो होतो, योगायोगाने उपोषण तारांगे पाटलांचं सुटलं, त्यामुळे आम्ही थांबलो. आणि मी स्वतः मुंबईला जारंगे पाटलांकडे वाशीमध्ये त्यांना समर्थनासाठी गावातून मी स्वतः गेलो होतो. बाकी एकूणी गेले होते का नाही मला माहीत नाही, हे सांगतील गेलेत का नाही, पण मी स्वतः मुंबईला वाशीला मी गेलो होतो. आणि ते फक्त मराठा म्हणून आणि मराठी माणसाला न्याय मिळावा, त्याला त्याला आरक्षण मिळावं, त्याच्यासाठीच गेलो होतो. तुमचं अभिनंदन. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले होते शिवाजी महाराजांची शपथ घेऊन की मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच, तर ते उद्या सत्तेवर आले त्यांचा प्रयत्न राहील. जर तुमचा पक्ष आघाडी सत्तर आली, प्रश्न सुटला नाही, रस्त्यावर उतरणार 100% मराठ्यांसाठी? हा मराठ्यांसाठी रस्त्यावर उतरणार. आणि आता सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द जो दिला होता, आताही त्यांनी तो पाळणं गरजेचं आहे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर मराठे सुद्धा 100% त्यांच्या विरोधात आत्ता रस्त्यावर असणार. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.